मी दहा याचिका दाखल केली होती. कोणी बोलले का कार्यक्रमामध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात? मला माहित दादा दादा एक काल देवेंद्र फडणवीस असं म्हणजे ते असं म्हणाले की माझ्या माणसात असल्यावर मला मी मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटते, मी अजूनही मुख्यमंत्री आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही अजूनही मंत्री आहे? मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या बोलण्याचा नेहमीप्रमाणे काहीतरी चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आजही जनता मी मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या प्रवासात जाणवलं, जे तुमचे सहकारी मित्र पत्रकार तिथे होते त्यांना विचारा, गावागावात लोक साहेब तुम्ही असायला पाहिजे होते, साहेब 19 आता ह्यावरून त्याला असं वाटतं की बा आजही मला लोकांमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की मीच मुख्यमंत्री आहे. कारण लोकांना उद्धवजींकडून अपेक्षा नाही आहे, ते नाही बाहेर पडणार आहे, त्यांनी गृहितच धरलं आहे. प्रत्येक वेळेला अक्षरशः जीवाचा आकांत करून देवेंद्रजीच फील्डमध्ये आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना असं वाटतं की साहेब तुम्ही मुख्यमंत्री नसले तरीसुद्धा आम्हाला तुम्ही मुख्यमंत्रीच वाटता. कारण तुम्ही आम्हाला त्या वेळेला म्हणजे एकाने मराठवाड्यात काय म्हटलं की साहेब आम्ही सारखे बँकेच्या रांगेतच पैसे काढायला उभे असेल. कधी तुम्ही आम्हाला अतिवृष्टीचं अनुदान द्यायचा, कधी तुम्ही आम्हाला विम्याची रक्कम द्यायचा, ही लोकांची भावना आहे. त्याला काय करायचं? काही पण नाही, प्रत्यक्षात हे स्वप्न पूर्ण होणे शक्य आहे पुढच्या काही महिन्यांमध्ये? नाही, मी काही ज्योतिषी नाही. तुम्ही पुण्यात असं म्हटलं होतं की मला माझी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. मी तुम्हाला गरीब माणूस असूनही यंत्रणा पुरवायला तयार आहे, पण तुम्ही तुमचं सगळं रिसर्च डिपार्टमेंट जरा नीट डेव्हलप करा. मी एका देहू नावाच्या छोट्या गावामध्ये एका तरुणाला सलून उभं करून दिलं, त्याचं उद्घाटन करायला गेलो. त्यावेळेला माझ्याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब बेगडे होते. ग्रामीण भागात तुम्हाला माहिती आहे की माईकचा वापर काय करतात, माजी मंत्री बाळासाहेब बेगडे नाही आहे माजी मंत्री, म्हटलं ए माजी काय म्हणतो आजी म्हण, मला म्हणू नका लगेच त्याची स्टोरी. मला मी काही म्हटलं नाही. तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुम्हाला माझ्या लक्षात आलं लगेच चित्र, लग्न बिग्न असलं की आता हे माझे आले तसं ते माजी मंत्री ए माझीकडे म्हणतो आजी म्हणत. काल राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठक होती, भाजपची होती, आणि आज शरद पवारांची पत्रकार परिषद आहे. काय वाटतं काय नेमकं राष्ट्रवादी? आमची कोर कमिटी, आमची संघटना ही लोकशाही तत्वावर चालते, आणि त्यामुळे समूहाने निर्णय घेण्याची कार्यपद्धती आमची आहे. दरमहा आम्ही बसतो, रुटीन बैठक होती. काल आमचे प्रभारी आले होते सिटी रवी, त्यामुळे ती अधिक वेळ चालली. पवारांची बैठक कशासाठी ती होती मला माहिती. दादा काल शरद पवारांनी म्हटलं की मला भाजपकडनं सत्तेसाठी ऑफर होती, ती ऑफर स्वीकारली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला त्रास दिला जातोय केंद्रीय तपास यंत्रणांकडनं. असं आहे की पवार सगळ्यांचे गुरु असल्यामुळे पवारसाहेब आणि त्यांचे सगळे शिष्य, काही झालं की त्याचं खापर किंवा त्याचा दोष हा केंद्राकडे देऊन मोकळे होतात. मग कोळसा कमी आहे त्यामुळे वीज कमी निर्माण होणार आहे, केंद्राने कोळसा दिला नाही हे सांगणार नाही की केंद्राने हा आग्रह धरला होता की कोळसा पावसामुळे कमी मिळेल, वेळेत स्टॉक करा, तो आम्ही केला नाही हे सांगणार नाही. तसं नास्ता येईना अंगणवाकडे पवारसाहेबांना जर केंद्राने अशी ऑफर दिली होती की बा तुम्ही आमच्यावर सरकार बनवा, तर ते न ती ऑफर स्वीकारणं इतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. केंद्रामध्ये सरकार असणाऱ्या पार्टीबरोबरच महाराष्ट्रामध्ये सरकारकडं त्यांनी प्रेफर केलं असतं. आणि त्यामुळे आता सर्वसामान्य माणसालाही हे काय म्हणतात, याचे काय अर्थ होतात हे नीट कळतं. वडेट्टीवार नाराज आहे, ओबीसींना 72 हॉस्टेल दिले नाही, ग्रँड मिळत नाही, त्या कार्यालयाला हे मिळत नाही अशी सूत्रांची माहिती आहे. मागच्या कॅबिनेटला पण ते नव्हते. आणि काँग्रेसचे एकूणच ओबीसी नेते नाराज आहे, कारण की फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना किंवा शिवसेनेच्या खात्यांना निधी मिळतो, यांना मिळत नाही. वडेट्टीवार नाराज असल्याची खात्री लायक सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीतली नाराजी ही काहीतरी ताटात आणखीन पाडून घेण्यासाठी असते, त्यामुळे त्याच्यावरून काही निष्कर्ष काढण्याचं कारण नाही. दादा राज्यातील महिला असुरक्षित असल्याचे चित्र आहे. काल पुण्यामध्ये कबड्डी खेळत असताना एका मुलीची हत्या करण्यात आली. दुसरीकडे नागपुरामध्ये गेल्या 3 वर्षाची आकडेवारी पुढे आलेली आहे. महिलांच्या अत्याचारासंदर्भातले गुन्हे जे आहेत ते मोठ्या संख्येने वाढलेले आहेत. नाही, मला ती चिंताही व्यक्त करायची आणि जुनी आठवण करून द्यायची आहे की देवेंद्रजी ज्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला खूप जरी झालं नागपूरमध्ये
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये गल्लीमध्ये पाकिट मारी असं चालायचं. मग आता नितीन राऊत वगैरे काय झोपा काढत आहेत काय का? त्याला नागपूरमध्ये झालेले होणारे ह्या सगळ्या क्राईम गुन्हेगारी कळत नाही काय? महिला तर महाराष्ट्रामध्ये इतकी असुरक्षित झालेली आहे, म्हणजे महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये दिल्लीपेक्षाही पुढे होता की रात्री कितीही उशिरा गरबा खेळून वगैरे मुलीने एकट्या एकटीने घरी जावं. हे ते केवळ देवेंद्रजी काळातच झालं असं माझं म्हणणं नाही आहे, पण असा महाराष्ट्र होता. तो पूर्ण रसात आला काय? घरातल्या कोणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही आहे. तर ह्या स्थितीवर सुप्रियाताई, आमची कोअर कमिटी, आमची संघटना ही लोकशाही तत्वावर चालते आणि त्यामुळे समूहाने निर्णय घेण्याची कार्यपद्धती आमची आहे. दरमहा आम्ही बसतो, रुटीन बैठक होती. काल आमचे प्रभारी आले होते सिटी रवी, त्यामुळे ती अधिक वेळ चालली. पवारांची बैठक कशी झाली ती होती मला माहिती. अशी वेळ आली की त्यांना आता जनसंपर्कासाठी यात्रा काढावी लागेल. सत्ताधारी पक्षाने यात्रा काढायची कशासाठी करायची? हो शेतकरी बंधूंनो, तुमची कर्जमाफी आम्ही केली नाही, हां बरं वाटतंय ना, हो तुम्हाला विमा मिळाला नाही बरं वाटतंय ना, असं विचारायला यात्रा काढणार. हो कोविडमध्ये तुम्हाला आम्ही काहीच दिलं नाही बरं वाटतंय ना, असं विचारायला यात्रा काढणार. त्या तुम्ही बऱ्याचदा बोलल्या गोष्ट होता तो पूर्ण रसात आला काय? घरातल्या कोणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही आहे. तर ह्या स्थितीवर सुप्रियाताई का बोलत नाही आहे? सुप्रियाताईचा अर्थ असा की त्या महिलांचं महिला आहेत, अतिशय सहृदय महिला आहेत. त्यांना जसे माझ्या काळामध्ये आता दिसत नाहीत, माझ्या काळामध्ये रस्त्याचे खड्डे दिसायचे आणि त्या सेल्फी काढायच्या, तर त्यांना हे सगळे बलात्कार आणि कोयत्याने वार करणं दिसत नाही आहे का? निलंताई कुठे आहेत? त्या तर महिलांच्या अन्यायावर खूप बोलायच्या. त्या विद्याताई चव्हाण कुठे आहेत? अक्षरशः सत्तेसाठी केवढी केवढी ॲडजस्टमेंट करायची, महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा ॲडजस्टमेंट करायची. काहीतरी घालू नका, मी काही गोडवात मी वगैरे म्हटले नाही. आपण महाविकास आघाडी सरकारचा भांडाफोड करणार आहे, तर नेमकं कधीपासून तो सगळं सुरू होणार आहे? नाही नाही, सुरू केव्हाच झाला. अनिल देशमुखांपासून ते संजय राठोडांपासून, अनिल परब, अजित पवार, आता मंत्रिमंडळात कोणी उरलंय का बघतो जरा. क्या नाही नाही, कोई कोशिश कर नहीं रहा. भारतीय जनता पार्टी तो बिल्कुल कोशिश नहीं कर रहा. हम एक प्रबल प्रभावी विरोधी पक्ष के नाते काम कर रहे हैं. थैंक यू. थैंक यू.